आज आपण बघणार आहोत डायबिटीजसाठी आपण काय ट्रीटमेंट करतो आणि कशा प्रकाराने सुया वापरतो. डायबिटीजच्या ट्रीटमेंटमध्ये आम्ही जो शोधून काढलेलं संशोधन आहे त्या याच्याप्रमाणे डायबिटीजमध्ये अनेक जणांना खूप चांगला गुण दिसतो. डायबिटीजचे ट्रीटमेंट म्हणजे काय, तर शरीरातल्या आपल्या जे शरीरात अन्नपदार्थ जातात त्या अन्नपदार्थांचं चयापचय क्रिया जी आहे ती नीटपणाने होत नाही. याचाच अर्थ डायबिटीजसाठी आपल्याला सर्वात मुख्य काय करायला पाहिजे, तर शरीराची अन्नपचन शक्ती आहे ती सुधारायला पाहिजे आणि त्यासाठी जे पॉईंट्स वापरतो ते डायबिटीजचे पॉईंट्स त्यासाठी आपण वापरतो. त्यामुळे सर्व कॉन्सन्ट्रेशन सर्व फोकस आमचा जो असतो तो डायबिटीजमध्ये डायजेशन सुधारणं. डायजेशन सुधारण्यासाठी आपण दोन प्रकारचा पॉईंट वापरतो, पायावरचा SP6 SP9 ST36 हे तीन पॉईंट पायावरचे, हे सर्व पचनासाठी उपयोगी पडणारे पॉईंट्स आहेत, आणि पोटावरचे पॉईंट SP ST मेरिडियनवरचे लोकल पॉईंट्स म्हणून. तसंच खांद्यावरती या इथे GB21 हा संपूर्ण सर्व हॉर्मोन्सना कंट्रोल करणारा पॉईंट आहे. तर त्या प्रकाराने आपल्याला आज आता हे ट्रीटमेंट आपण बघणार आहोत. पहिला पॉईंट SP6 घोट्यापासून 4 बोटं अंतरावरती SP6. दुसरा गुडघा आणखीन ह्या हा जो कोपरा आहे या गुडघ्याच्या खालचा याच्यामध्ये असणारा SP9. तिसरा ST36. हे तीन पॉईंट पायावरचे झाले. याच्या जोडीला शरीरातल्या सर्व क्रिया सर्व रक्त आणखी हे करण्याची जी क्रिया असते रक्त निर्माण होतं त्याच्यावरती चांगला कंट्रोल येण्यासाठी म्हणून हा GB39 अजून यायचा. GB39 SP6च्याच बाहेरच्या बाजूला येतो. हा शरीरातली रक्त बनण्याची प्रक्रिया सुधारतो. आणि पुढचे पॉईंट्स आहेत हे पोटावरचे आहेत. बेंबीच्या या सरळ रेषेमध्ये दोन्ही बाजूला 3-3 बोटं अंतरावरती पॉईंट्स आहेत. हा ST25 SP15 तसंच इकडे ST25 SP15 बेंबीपासून 6 बोटं वरती REN12 आणि खांद्यावरचा हा GB21. या प्रकारे 10 सुयांमध्ये आपल्या डायबिटीजवरती नियंत्रण येतं. इथे एका चार्ट लावलेला आहे, चार्टवरती जवळ घ्या अगदी क्लोज दे सावकाश. चार्टवरती चार्टमध्ये 16 जणांना आम्ही ट्रीटमेंट दिली होती आणि त्यांना कशा प्रकारचा रिझल्ट आला, त्यांना त्यांची सगळी शुगर कशी कमी झाली याचा रेकॉर्ड आपल्याजवळ आहे. त्यांच्यामध्ये ट्रीटमेंट चालू करण्याच्या पूर्वी शुगर बघितली होती आणि ट्रीटमेंट 10 दिवसाची झाल्यावरती शुगर बघितली होती. जवळजवळ सर्वांची शुगर चांगल्यापैकी खाली आली. सगळ्यात ग्रेट रिझल्ट होता तो म्हणजे 350 पुढे शुगर ज्यांची होती त्यांची 150 शुगर आली आणि त्या 1-10 दिवसामध्ये त्यांची खाली आली ती खालीच आहे. त्यावेळेला त्यांना इन्सुलिन चालू करायला हवं असं डॉक्टरने सांगितलं होतं, पण आज इन्सुलिनशिवाय ते आहेत. त्यानंतरच्या पुढच्या कुठच्याही कॅम्पला ते आलेलेच नाही आहेत कारण त्यांची शुगर नॉर्मल आहे. तेव्हा ही अशी डायबिटीजची ट्रीटमेंट, पोटावरचे पॉईंट, पायावरचे पॉईंट आणि हॉर्मोन कंट्रोल करण्यासाठी खांद्यावरचा पॉईंट. तर अशी ही डायबिटीजची ट्रीटमेंट. हरिओम. माणिक व्यंकटेश धोंगडे, वय वर्ष 72. मला डायबिटीजचा 20 वर्षापासूनचा त्रास आहे. पण मी आता हे जे ॲक्युप्रेशर घ्यायला सुरुवात ॲक्युपंक्चर ट्रीटमेंट घ्यायला सुरुवात केल्यापासून माझं थकना म्हणजे इतकं विकनेस वाटवायचा तो एकदम नाहीसा झाला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या पायाला जी बधिरता आली होती ती पण एकदम बधिरता निघून गेली. दोन्ही पायाला माझ्या बधिर झाल्यासारखं वाटायचं, पण ते आता एकदम नॉर्मल झालं. म्हणजे मला जाणवायला लागलं की बाबा खाली जिथे दाम वगैरे हे जे होतं आहे तसं आता मला जाणीव व्हायला.
बोलायचं होतं. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे.